श्री स्वामी समर्थ व अक्कलकोट से अष्टविनायक। भक्तजन हो, अक्कलकोटात अष्टविनायक हे शब्द ऐकूनही आपण चमकला असाल। श्री स्वामींशी संबंधित हे 8 विनायक आहेत, तसेच त्या व्यतिरिक्तही अनेक गणेश मूर्ती अक्कलकोटात आहेत, ज्या मुरयांच्या विग्रहांनी श्री स्वामी परब्रह्माच्या अनोख्या लीलांचा आविष्कार अनुभवला आहे। खरे तर अष्टविनायक हे स्वरूप मनुष्यातील 8 विकारांचे दमन करणारे, आपल्यातीलच 8 विवेकरूपी सद्गुणांना स्पष्ट करणारे आहे। ते कसे हे आपण यापुढेही महाराष्ट्रातील अन्य क्षेत्रातील अष्टविनायक दर्शनावेळी पाहणारच आहात। प्रस्तुत अक्कलकोटच्या श्री गणेशांशी श्री स्वामी समर्थ महाप्रभूंचा संपर्क कसा आला होता हे आपण थोडक्यात पाहू। त्याविषयीची विस्तृत माहिती संजना पब्लिकेशनच्या अक्कलकोट प्रकटलेले श्री गणराया आदि ग्रंथांमध्ये नमूद आहे। आपण हा व्हिडिओ अखेरीपर्यंत पाहिल्यास श्री गणेश व श्री स्वामी समर्थ वैभव आपण नेमकेपणाने जाणू शकाल। शूरसेनानी या यूट्यूब चॅनेलद्वारे साऱ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन प्राधान्याने प्राप्त करण्यासाठी आपण या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर त्वरित करावे। श्री स्वामी महाराजांशी संबंधित पहिला गणपती म्हणजे राजवाड्यालगतचे श्री गणेश पंचायतन। श्री स्वामी महाराज सन 1857 साली नवरात्रामध्ये अक्कलकोटात आल्यानंतर खंडोबा मंदिर, त्यानंतर पुराणिकांचा वाडा, मग जोशी यांचा वाडा आणि नंतर या श्री गणेश मंदिरामध्ये आले। अक्कलकोटच्या मालोजी राजांनी श्री स्वामी महाराजांचे प्रथम दर्शन याच मंदिरी घेतले। ही श्री गणेश मूर्ती कृष्ण पाषाणात असून या मूर्ती मागील जागेतून थेट राजवाड्यात जाण्यासाठी एक भुयार होते असे म्हणतात। हे श्री गणेश पंचायतन आहे। पंचायतनातील अन्य देवता श्री शिव, श्री विष्णू, श्री अंबा व श्री सूर्य यांची स्वतंत्र मंदिरे या मंदिराच्या बाहेरच्या सभोवार आहेत। मंदिरातल्या गणेश मूर्तीची जरी पूजा नीट होत असली तरी पंचायतनातील मूर्ती भंग होत असल्याचे विदारक चित्र इथे दिसते आहे। दुसरा गणपती सरदार कुरुंदवाडकर पटवर्धनांचे 21 गणपती मंदिर। पटवर्धनांच्या 21 मंदिरातील पहिले गणेश मंदिर हे सन 1743 साली ही गणेश मूर्ती येथील अक्कलकोटच्या कुंभाराळीतल्या लगतच्या विहिरीत सापडली। श्री स्वामी महाराज या मंदिरात बऱ्याचदा येऊन बसत। बडोद्याच्या महाराणी जमनाबाई सरकार गायकवाड यांचे पिता श्री विश्वासराव माने याच मंदिरामध्ये विषमज्वराने मरणासन्न अवस्थेत पडले असता श्री स्वामींनी मंदिरी धाव घेऊन अंगावरून 3 वेळा पाय फिरवला व त्यांना व्याधीमुक्त केले। ते हे स्थान। तिसरा गणपती श्री विष्णू पंचायतनातील गणेश। अक्कलकोटच्या टिळक गल्लीतील राजजोशी मठातले या पंचायतनाची स्थापना श्री स्वामी आज्ञेने त्यांच्या उपस्थितीतच झालेली असून स्थापनेवेळी श्री स्वामी रायानेच श्री गणेश देवतेला कार्य निर्विघ्न करण्यासाठी आवाहन केले। याविषयीची आपण विस्तृत माहिती यापूर्वी पाहिलेली आहेच। श्री स्वामींचा सन 1869 मधला हा सर्वप्रथमचा मठ होय। नृसिंहवान प्रासिदातील श्री लंबोदर गणेश। बुधवार पेठेमधील चोळप्पांच्या घरासमोरील जागा अक्कलकोटच्या राजांनी श्री स्वामी मठासाठी उपलब्ध करून दिली। सन 1866 ला मठ बांधणीला सुरुवात झाली, पण हा मठ तयार झाला सन 1873 साली। या मठाच्या स्थापनेवेळी गर्भगृहामध्ये भगवान श्री गणेश, आम्रकोटेश्वर, अंबा आणि दत्तमूर्तीची स्थापना थोडी उंचावर, तर श्री स्वामींच्या नृसिंहवाहन पादुका थोड्या खाली स्थापन झाल्या। हे असे का? या काही ब्रह्मवृंदांच्या प्रश्नावर महाराज म्हणाले, हे सारे आमचे पाहुणे आहेत म्हणून त्यांना उच्चासनी बसविले। त्यावेळी येथील मोरयाचा उल्लेख स्वामी महाराजांनी शिवपुत्र लंबोदर असा केला आहे। वटवृक्ष मठालगतचे श्री गणेश मंदिर। श्री स्वामींच्या काळात वडाखाली असलेल्या देवता नंतर मागाहून स्वतंत्र मंदिरात डाव्या बाजूस स्थापिण्यात आल्या। त्यात श्री गणेश, श्री मारुती, नागदेवता व विहिरीवरचा महादेव
यांची स्थापना झालेली आहे। नागनाथ मंदिरातील उभा गणपती, अक्कलकोटच्या डबरे गल्लीतील जोगी विहिरीजवळ हे नवनाथ संप्रदायातील एक प्रभावी नाथ नागनाथ यांचे स्थान असून येथील देवदेवतांच्या सुंदर विग्रहांमध्ये श्री गणेशाची एक उभी मूर्ती आहे। या स्थानावर श्री स्वामी महाराज अनेकदा येऊन बसत, नाथ संप्रदायामधील काही साधूंच्या नाथांच्या समाधीही लगतच आहेत। श्री रामचंद्रांच्या देवालयातील गणपती, श्री स्वामी महाराज हे मणूर, नागणसूर, कडबगाव रेल्वे स्टेशन, बॅगेहळ्ळी, आबाचीवाडी या दिशेने कधी निघाले की हमखास या रामचंद्राच्या देवालयीत थांबत असत। श्री स्वामी रायाने सज्जनगडच्या हरिबाई रामदासींना स्वतः अक्कलकोटात येण्याआधी सन 1843 सालीच या मंदिरी जाऊन मुक्काम करण्यास सांगितले होते। श्री स्वामी महाराजांच्या असंख्य लीलांचा साक्षी असलेला हा रामाच्या देवालयातील गणपती होय। जुन्या राजवाड्याच्या गणेशपट्टीतला श्री गणराया, अक्कलकोटचा जुना राजवाडा हा 7-800 वर्ष पुरातन असून त्याच्या महाद्वारातील गणेशपट्टीमधील श्री मोरयांना स्पर्श करून महाराज राजवाड्यात जात असत। त्यावेळी मेरा गण्या असे म्हणून ते त्या मोरयाला स्पर्श करीत, हा मोरया जमिनीवरून 8 फुटांवर आहे, यावरून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अतिमानव कोटीतील त्या महाकाय दिव्य मूर्तीची कल्पना यावी। या व्यतिरिक्त श्रींच्या नित्यक्रमात ज्या श्री गणेशांची पूजा होत असे त्यातील एक मूर्ती श्री गुरुमंदिरामध्ये आहे, तसेच मुरलीधर मंदिरामागे औदुंबराखाली जिथे श्री स्वामीसुत महाराज भजन पूजनाला बसायचे तिथे श्री गणेश, स्वामी पादुका व श्री मारुती राया एकत्रित आहे। या व्यतिरिक्तही अक्कलकोटात श्री गणेशस्थाने आहेतच। आपण अक्कलकोटात जेव्हा याल तेव्हा या श्री गजानन देवतांचेही आवर्जून दर्शन घ्या। आपणास हा व्हिडिओ निश्चितच आवडला असेल तर आमच्या शूरसेनानी चॅनेलला सबस्क्राईब करून नेहमीच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त करा। जय जय गणराज समर्था।